गाजर हलवा किती छान डेकोरेट केलाय तुम्ही. आणि तुम्ही कधी गेलात? तुम्ही नेहमी सारखे ड्युटीवर घरी याल म्हणून मी आधीच बनवून ठेवला होता. मध्येच काहीतरी भलतच घडलं, पण आता तुम्ही हा गाजर हलवा खा म्हणजे तुम्हाला ताकद येईल. ऐका ना, हा मी नंतर खाल्ला तर चालेल? अजिबात नाही, मी इतक्या प्रेमानं तुमच्यासाठी गाजरचा हलवा बनवलाय आणि तुम्ही तो नंतर खाणार? आहो, म्हणजे जेव्हा भूक असेल तेव्हा खाल्ला तर पूर्ण खाता येईल ना म्हणून म्हटलं. पण मग आता थोडं तरी खा माझ्या हातनं, थोडा. अबोल प्रेम हे ये भर दिला, नवार्थ ये दुनिया भेटिला. जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का? आता माझ्या या चंद्राला कधी पण ग्रहण नाही लागणार. या फुलाला सुगंध मातीचा. या पुरे आता थोडा. सुगंध मातीचा. क्या क्या? या फुलाला सुगंध मातीचा, सुगंध मातीचा. या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा, सुगंध मातीचा. ऑपरेशन ग्रहण होणारच. या कीर्ती जामखेडकरनी कितीही प्रयत्न करू दे, आपण आपलं काम थांबवायचं नाहीये. काम तर नाहीच थांबवायचंय, पण ती कीर्ती मध्ये मध्ये येते ना, तिला थांबवायला पाहिजे. त्याचसाठी तर मी त्या घरात आहे ना. आज जो गोंधळ घालायचा तो तिने घातलाच. पुन्हा असं झालं तर मी खपवून घेणार नाही. तुमच्या एका चुकीमुळे आपलं मिशन फेल होऊ शकतं हे विसरू नका. काय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. टेन्शन तर आता फक्त कीर्तीने घ्यायचं, कारण तिने कितीही हातपाय मारले तरी ऑपरेशन ग्रहण पार पडणारच. चक्का, तुम्ही सांगितले तसं काढा बनवलंय मी. हा ठीक आहे, आता कीर्तीला हाक मारजा. जा. जीजी अक्का, आहो मी इथेच आहे, बोला ना. अगं तू कशा पायी आलीस इथं? काय ग, बस इथे बस. आहो बस बस, तू बस जस दे ग, दे हे घे. कशा तुझ्यासाठी काढा बनवलाय, ये घे. हा काढा प्यालीस ना की तुझी जखम लवकर भरून निघेल. घे. ऐका ना, हा काढा मी नाही प्यायले तर चालणार नाही का? हा खूप कडू असेल ना. अगं कडू औषधानच गुणी येतो, चल पी बघू पटपट. आणि हे बघ कीर्ती, हर एक गोष्ट तुझ्या मनासारखी नाही करायला देणार मी तुला. तुला सांगितलं तुझ्या तब्येतीची काळजी घे तर काळजीला वाऱ्यावर सोडून देतेस. तुला सांगितलं संकटापासून दूर राहा तर आणखी जवळ जातेस त्याच्या. अहो पण हे बघ कीर्ती, पण नाही नि बिण नाही, मी हे माझ्यासाठी सांगते का ग, तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला नको का? हे बघ कीर्ती, तुला अख्ख्या दुनियेची जिम्मेदारी स्वतःवर घ्यायची असते ना, मग त्यासाठी तब्येत खुटखुटीत राहायलाच पाहिजे. अहो साहूबाई, आता जीजी अक्का एवढं सांगतायत तर घ्या की काढा. तुम्ही एवढ्या मोठ्या पोलीस ऑफिसर आणि काढा प्यायला घाबरताय? घाबरत नाहीये मी, पण तो काढा एवढा कडू आहे, घशाखाली कसा उतरेल ना. नको. हे बघ
तुझ्या हाताला लागल्यापासनं तुझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली आहे त्याचा चेहरा डोळ्यासमोर आण, म्हणजे घशाखालनं उतरेल तो. आणि ते पण जमत नसेल तर मला सांग, मी नाक दाबते आणि तुझं तोंड उघडायला लावते तुला. बघा आता तर तुम्हाला काढा प्यायलाच लागेल, प्या पटकन. चल गे गे लवकर, गरम असे तोवर घे, चल लवकर घे घे घे. हा सावकाश कर प्या. किर्ते तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर जबरदस्ती करते, पण तुझ्यावर काय फक्त तुझ्या कामाची जिम्मेदारी आहे का? या घरातल्या माणसांची पण जिम्मेदारी आहे ना, मग त्यांच्यासाठी तुला तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. चल घे आता. नाही जीजी अक्का, मी हा काढा नाही पिऊ शकत. वासावरच कळत की किती कडू होते. नको ना. नाही नाही, तरी पण प्यायचं आणि एक थेंब नाही राहायला पाहिजे. चल पिऊन टाक लवकर. चल लवकर लवकर, गरम आहे ना तो वरती. ऐका ना, हा काढा ना खूप गरम आहे आता, तर मी एक काम करते, हा काढा घेऊन खोलीत जाते आणि थोडा थंड झाला की घेते. हा एक परी, एक प्रीती आणि एक कीर्ती, तीन तीन नातीना सांभाळायचं आहे मला. आता त्यांना जशी एक चापट मारते तशी मारू का तुला? नको ना, मग पी लवकर. चला पटापटा प्या. सावकाश गरम आहे. नको ना. कीर्ते सांगितलं ना संपव म्हणून. चल लवकर. चला संपवा पटकन. हा घे घे. तुमची औषधं संपली होती ना, घेऊन आले. बरं बरं ठीक आहे. कीर्तीचा हात कापूनच काढायला पाहिजे होता, एवढ्याशा जखमेवर सुटली. आता आम्ही अशीच जखम देऊ जी कधी भरूनच नाही येणार. कीर्तीताई तुमच्या हाताला काय झालं? अगं फार काही नाही, छोटीशी जखम झाली, बाकी काही. तुम्हाला कधी मोठी जखम होणारच नाही. तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाचं प्रेम आहे, जीजी अक्कांचा आशीर्वाद आहे. जाऊ बाई, मी स्वयंपाक घरात आहे, परक्या लोकांमध्ये मला नाही थांबायचं. अगं झालंय ससूर. जाऊ द्या जीजी अक्का, कुणी पण काय पण बोललं ना तरी या घरातल्यांच्या मनात माया आहे, कळतंय मला. कीर्तीताई तुमचं लई मोठं भाग्य की तुम्ही ह्या घराची सून आहात. हे मात्र खरंय, मी खूप भाग्यवान आहे. देते पिशवी. हा झालं. हे एवढं नको. नाही 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 संपवायचंय, समजा. चल लवकर. थोडंच राहिलंय. अगं थोडंच राहिलंय ना, मग पिऊन टाक. चल पटकन पिऊन टाक. शाबास. चल चल चल. हा झालं, सावकाश सावकाश. झालं ना सावकाश सावकाश सावकाश. चल जाऊन आराम कर थोडासा. कीर्तीने आता आराम करायला पाहिजे. जर जखम चिघळली आणि जे जी अक्काला समजलं की कोणीतरी चाकू मारल्यामुळे ती झालीय, तर खूप मोठी गडबड होईल. गडबड? कसली गडबड? नाही कुठे काय. तुम्ही आता काहीतरी म्हणालात ना?
त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आता आराम करा, बसा इथं बस. आराम करावा एवढं काही नाही झालंय मला. ओके, ड्युटीवर पण जाणार आहे मी. काय तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं आठवतंय ना? आणि आपल्या घरात जिजाका नावाचा एक मोठा डॉक्टर आहे, त्याने तुम्हाला आराम करायला सांगितलंय. हो, त्या डॉक्टरांचं तर मला ऐकावंच लागेल. आणि फक्त जिजाकाच नाही, आम्हा सगळ्यांनाच तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही आहात खूप धीराच्या. तुमच्यासाठी हे तुमचं काम ना रोजचं आहे. पण मी एक सामान्य माणूस आहे, तुमच्या इतकी हिंमत नाही आहे माझ्या. तुम्हाला काही होईल असा विचार जरी मनात आला ना, तरी भीती वाटते. मला काही नाही होणार. तुमचं प्रेम आहे ना, तीच माझी ताकद आहे. तुम्ही नेहमी असं बोलता आणि मला गप करता. एक सांगू, चाकू लागून रक्त आलं, पण तितका त्रास नाही झाला जितका जीजाकांच्या काढ्यामुळे झाला. खूप कडू होता काढा. आता गप्पा मारत बसू नका, चला झोप. मला झोप नाही येत, मला फिरायला जावंस वाटतंय, बोटिंग करावंस वाटतंय, वॉकला जावंस वाटतंय, स्कूटर वरून लांब फिरायला जावंस वाटतंय. तुम्ही एक काम कर, जिजाकाकडे जा आणि तिला सांगा की तुम्हाला बोट चालवायला जायचं. मग ती तिच्या हाताला जे लागेल ना त्याचं वलं करेल आणि तुमच्या पाठीवर चालवेल. जाता आपण इथेच बोटिंग करायचं. म्हणजे कुठे करायचं? थांबा, तुम्ही इथे बसा, सांगते मी तुम्हाला. बसा बसा. आओ, आओ काय करताय? आओ पडदे कशाला काढताय? आहो थांबा ना, तुम्ही बसा ना, मी सगळं सांगते. आहो पण बसा बसा बसा. आहो ऐका माझ, बसा. ही आपली बोट, हे वल्ल घ्या. आणि असं समजा की बोटीच्या दोन्ही साईडला पाणी. आता चालवा बोट दोन्ही बाजूला पाणी. हे वल्ल बर. बोल प्रेम हे ये भरतीला, नवार्थ ये दुनिया भेटीला. जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का. या फुलाला सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा.
मसाल्याचा सुगंध तर मस्त येतोय. पण माझा मोठा प्रॉब्लेम झालाय मॅडम. पोलीस माझ्या मागावर आहेत. कसं तरी लपतछपत इथपर्यंत आलोय. पण तुम्हीच मला वाचवू शकता मॅडम. तुला लपण्यासाठीची जागा दिली आहे तिथपर्यंत पोलीस पोहोचणार नाही. काळजी करू नकोस. आणि तुला जो मी नंबर दिला आहे त्याच्यावरूनच मला कॉन्टॅक्ट कर. पण हो, एमर्जन्सी असेल तरच. ते सगळं ठीक आहे मॅडम. हा, एवढा माल बाहेर कसं काढणार? बाहेर नाकाबंदी आहे. त्याची काळजी तू करू नकोस. माल येईल बरोबर. पण आपण हे सगळं लपवायचं कुठे? कुठे म्हणजे? कीर्ती जामखेडकरच्या घरात. मॅडम काय बोलताय काय? आपल्या या मसाल्यासाठी तिच्या घरापेक्षा दुसरी सेफ जागा कोणती असेल? पण कोणाला संशय आला तर? नाही येणार. कारण मायाचे प्लान्स कधीच फसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, ऑपरेशन ग्रहण कीर्ती काय, कुणाचा बाप सुद्धा थांबवू शकणार नाही. हे तर दुकानाच्या बाहेर येतच नाहीयेत. कीर्ते, तू जे मनात ठरवलंयस तसंच होईल ना ग. ते म्हणजे विक्रम आणि सोनालीचा संसार वाचेल ना. तुम्ही काळजी नका करू, तसंच होईल. जीजेक्का, आपण यांच्यावर विश्वास ठेवूया. ह्या म्हणतायत ना, तसंच करूया. जिजक्का जाऊ बे, हे येतात. सुरू करायचं ना. हो हो जिजक्का, बोला काय करते का ते. तुलाही एकदा सांगितलेलं कळत नाही का ग सोनाले? कान फुटलेत का तुझे? तू जान्हवीच्या मंगळागौरीत भाग घ्यायचा नाहीस म्हणजे नाहीस. आहो जिजक्का, का तिची नणंद होती. ती नणंद होती एवढं पण लक्षात येत नाहीये का तुझ्या? आता विक्रम तुला त्याची बायकोच मानत नाही तर मग तू या घरची सून तरी कशी राहणारेस? आणि हे बघ, बाहेरच्या लोकांना कळायला नको की विक्रमनं तुला सोडलंय. कळलं का? चार चौघांसमोर आमचं नाक कापलं जाईल. तमाशे नको तुगाच. तू कोणाची नणंद नाहीयेस, भावजय नाहीयेस की जाऊ नाहीयेस. सोनाली, तू वाईट नको वाटून घेऊस. तुला ह्यापेक्षा चांगलं घर आणि चांगला नवरा मिळेल. यावरनं आठवलं, तुम्ही ते सोनालीच्या लग्नासाठी मुलगा पाहिजे म्हणून जाहिरात केली होती ना, कोणाचं उत्तर आलं का? हो हो आले ना. चांगली चांगली मुलं आली आणि ह्यातला एक मुलगा मला हिच्यासाठी योग्य वाटतो. हो ना, मग एक काम कर, तू करून टाक नक्की. पण जाऊ बाई, तो मुलगा खरंच चांगला आहे का? नाही म्हणजे मला फक्त माझ्यावर प्रेम करणारा आणि मला समजून घेणारा नवरा हवा. हो हो, तो अगदी तसाच आहे. तू पटकन घटस्फोटांच्या कागदांवर सह्या कर ना, म्हणजे कसं पुढची बोलणी करता येते. ये 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 ये, बस ये सोनाली, चल पटकन सह्या करून टाक. चल ये लवकर, बस कर कर कर. अरे विक्रम, तू कधी आलास? माझं लक्षच नाही गेलं बघ. अरे ये नाही तर ये. ये बाळा ये. अरे ये, बस 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 बस. अगं हे सोनाले, तू कशा पायी थांबलीस? कर ना सह्या कर.
हो, आता काय माझ्याकडे दुसरा काही रस्ताच उरला नाही. आमचे व्हिडिओ कधीही कुठेही आणि किती वेळाही बघू शकता, पण त्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.